सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि पण हे दिलेलं आरक्षण जर टिकायचं असेल, हे दिलेलं आरक्षण जर खऱ्या अर्थाने पुढे वर्षानुवर्ष घटनेच्या सगळ्या गोष्टींवर टिकायचं असेल तर ते त्या पद्धतीने आणलं पाहिजे. घिसाळ घाईने निवडणुकीच्या मतांसाठी आणणं वेगळं आणि आता तर कोणतीही निवडणूक नाही. जे आणू ते नीट आणू, जे आणू ते चिरस्थायी राहील, पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याला कोणी धक्का लावू शकणार नाही अशा पद्धतीने आणायचा आपला प्रयत्न. कारण जे मागचं अध्यादेश काढला होता आणि ज्याला कोर्टाने स्थगिती दिली, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाने तुम्ही खाली हायकोर्टात जाऊन या विषयात ऐका, तर त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाचं म्हणणं काय होतं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणारे पुरावे जे काही तुम्ही दिलेले आहेत ते पुरेसे नाहीत, तर ते तुम्ही पुरावे अजून जरा भक्कमपणे अनंतर व्हावे याचा विचार करू. तर आपल्या समाजाच्या खऱ्या अर्थाने गरजू आहे. मी आता शिक्षण मंत्री म्हणून बघतो ना ज्या पद्धतीने आपल्या या सगळ्या समाजातला तरुण तरुणी मार्क थोडे कमी आहेत, पण दुर्दैवाने प्रवेश मिळत नाही. थोडे कमी आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने सरकार फी भरून त्यांचं शिक्षण करते ते करू शकत नाही. की या सगळ्या रचनेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरच काम आपलं 85-90% पूर्ण होत आलंय. किंवा तरी आता या पुढच्या काळामध्ये कोर्टाची सुनावणी सुरू होईल आणि ती सुनावणी सुरू झाली की सलग 6-8 महिन्यामध्ये आपण याचा निकाल लावून मला असं वाटतं की पुढच्या वर्ष सुरू व्हायच्या आधी अधिकृतपणे घटनेचं भक्कम पाठिंबा असणारं मराठा आरक्षण हे आपण महाराष्ट्रात आपल्या समाजाला देऊ शकतो हा विश्वास व्यक्त करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय जिल्हा.